मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विरोधकांवर तोफ डागली. इतकंच नाही तर मनसे कार्यकर्त्यांना आदेश देखील दिला. या मशिनीवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. ज्या मशिनीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. हा आदेश दिल्यानंतर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली मुंबईतून. पण पुण्यात मात्र हेच चित्र उलट झालेलं दिसलं. राज ठाकरेंच्या या आदेशानंतर पुण्यातील काही मुस्लिम मनसैनिकांमध्ये नाराजीचे सूर दिसले. मनसेच्या एका शाखाध्यक्षानं तर राजीनामाच दिला. साहेबांनीच बोलवलं, साहेबांनीच संपवलं. आज सर काय बोलू शकतो आपण? साहेबांनी जे बोलले मद्रसेसाठी, मस्जिदजवळ भोंगे तुम्ही उतरलंच पाहिजे, राम चालीस हे वय करल, हे सर चुकीचं आहे. असले कुठले रामाने आणि कुठले धर्माने असं लिहिलेलं नाही. कुठले धर्म समोर लावून आपण कुठल्या धर्माला डिस्टर्ब करावा? तुम्ही BJP नादी लागू नका साहेब. हे हात मला हात जोडून मिळेल कळकळीची विनंती आहे. मी काल पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि ह्याच्यानंतर मी कुठल्याही पक्षात जाणार नाही साहेब. पुण्यात मनसेचे सध्या दोन नगरसेवक आहेत, साईनाथ बाबर आणि शहराध्यक्ष वसंत मोरे. कट्टर निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले आणि मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे सुद्धा या निर्णयाने द्विधा मनस्थितीत अडकलेत. साहेबांनी जे भाषण केले की त्याच्यामध्ये जर भोंगे काढले नाही तर हा विषय त्याच्यामध्ये आहे. राज्य सरकारने त्याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. राज्य सरकार काही भूमिका घेत नाहीये आणि हे झाल्यानंतर मला माझ्या प्रभागामधून ज्या काही मस्जिद आहेत, मुस्लिम बांधव आहेत, मला अगदी काल रात्री 12:30 सुद्धा मी पोलीस स्टेशनला होतो. त्यावेळेस सुद्धा मला काल तिथंच आमच्या इथल्या मस्जिदचे एक प्रमुख भेटले होते. त्यांनी पण काल मला रात्री 12:30 विचारलं की अरे तात्या रमजान गेली चालू आहे, आप कुछ वो करणे वाले होते. बट मला आता मी तसं काही नाही आहे माझं, कारण थोडं मला अडचणीचा विषय होतो. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की बाबा माझ्यात तशी काही माझी भूमिका नाही आहे. आणि पुणे शहरामध्ये काल कासग्यामध्ये जो विषय झाला, सकाळी तिकडं साऊंड लावले आणि त्याच्यानंतर त्याच भागाचा शाखाध्यक्ष विधानसभेचा माजिद शेखने काल राजीनामा दिला, त्यानंतर शाहबाज पंजाबी राजीनामा दिला. म्हणजे मला वाटतं की ज्यावेळेस एखादा नेता राजीनामा देतो ना त्यावेळेस त्या नेत्याचा राजीनामा देणे मग काहीतरी हेतू असतो. परंतु कार्यकर्ता ज्यावेळेस राजीनामा देतो, एखादा शाखाध्यक्ष राजीनामा देतो, तेव्हा थोडा मी एक शाखाध्यक्ष म्हणून मी नक्कीच विचार करतो. आता पक्ष म्हटला की विचार भूमिका काही जणांच्या वेगळ्या असणारच. पुण्यात मंगळवारी पक्षाचे राज्य सरचिटणीस यांनी पक्षाच्या जुन्या कार्यालयात माध्यमांशी बोलायचं ठरवलं. नवीन शहर कार्यालयात का नाही असा काही माध्यम प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला असा. नारायणपेठेतील कार्यालय सर्वांना सोयीचे पडते असं उत्तर देत मूळ विषयाकडे हात घातला. राज ठाकरेंनी दिलेला आदेश हा अंतिम असतो, पक्षात वैयक्तिक भूमिकांना थारा नाही असं अजय शिंदेंनी म्हटलं. तर मनसेचे नेते हेमंत संभूस यांनी तर माध्यम प्रतिनिधींनी विचारलेला प्रश्न वसंत मोरे यांना कळला नसावा असा टोलाही लगावला. गेले अनेक वर्ष आदरणीय राजसाहेब मशिदीवरच्या भोंग्यांच्या संदर्भात आपला आवाज उठवत आहे, सातत्याने राज्य सरकारकडे त्याच्यावरती भूमिका मांडत आहे. त्याला जोडूनच बांगलादेशी असतील, इतर मदरशांच्या संदर्भातला विषय असेल, ह्याच्यावरती आदरणीय राजसाहेब पक्षाला वेळोवेळी आदेश देतात आणि त्यानुसार आम्ही काम करतो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आमच्यासारख्या अनेक पदाधिकाऱ्यांवरती या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत. आम्ही सातत्याने त्याच्यावरती काम करतो आहे. नव्याने ह्या गोष्टी सुरू झाल्यात असं काही नाही आहे. अनेक वेळेला अनेकांना कुठं काय व्यक्त व्हावं हे व्यक्त होताना ठिकाणं चुकतात आणि म्हणूनच जो काही संभ्रम तयार झाला आहे तो संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी क्लिअर कट या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आदरणीय राजसाहेब जो म्हणून आदेश देतील तो आदेश अंतिम असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही विचार प्रक्रियेला थारा नाही, वैयक्तिक भूमिकेला थारा नाही. वैयक्तिक भूमिका मांडायची असेल तो पक्षांतर्गत मांडल्या पाहिजेत आणि ते जर होत नसेल तर ते चुकीचं आहे. आम्ही साहेबांनी हे स्पष्ट सांगितलं, प्रार्थना करायची असेल तुम्ही तुमच्या घरात करा, त्याचा नागरिकांना त्रास होईल अशा स्वरूपाचं तिथे प्रदर्शन नको. तसं जर होणार असेल तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक मनसैनिक हा त्या त्या भोंग्याच्या समोर हनुमान चालीसा लावेल, ही त्याची लाईन आहे.
याच्यामध्ये कुठेही मतभेद कोणाचेच नाही आहेत आणि कोणाचे नसावेत. कदाचित आमच्या शहराध्यक्ष जे आहेत त्यांचा थोडासा वैचारिक गोंधळ झाला असेल किंवा प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी ते बोललेलं थोडं समजलं नसेल असंही असू शकतं, त्याच्यामुळे ही स्थिती उद्भवली असेल. पण असं काही नाही आहे की राजसाहेबांच्या भूमिकेला कोणाचा विरोध आहे किंवा कोणी विरोध करणार तो कोणी करू शकत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या माध्यमातून उलट पुणे शहर, पुणे जिल्हा, तमाम महाराष्ट्राला उलट हेच सांगतो आहे की राजसाहेबांची भूमिका, त्यांनी मांडलेलं हिंदुत्व हेच हिंदुत्व, याच्या व्यतिरिक्त वेगळं हिंदुत्व नाही. आणि हेच हिंदुत्व हे खालच्या अगदी शेवटच्या मनसैनिकापर्यंत पण तेच आहे. त्यात तिथे कोणीही सरचिटणीस नाही, नेता नाही, शहराध्यक्ष नाही, ना आणि कोणी, त्याच्यामुळे दुसरं कुठलं मत असायचं काही कारण नाही. सध्या पुणे शहरात मनसेचे दोनच नगरसेवक असले तरी त्यांची भिस्त ही काहीशी मुस्लिम मतदारांवर आहे. कात्रज आणि कोंढवा भाग हा मुस्लिम बहुल भाग आहे, त्यामुळे आगामी काळात निवडणुका लढवणं अवघड जाणार आहे. मनसेच्या इतर नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचा आदेश पाळला असला तरी या दोघांनी मात्र त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यात 2012 साली मनसेचे 28 नगरसेवक होते, मात्र 10 वर्षांनंतर हाच आकडा 2 आलाय. येत्या काही महिन्यात पुणे महापालिका निवडणुका येऊ घातल्या, अशातच पक्षातच दुफळी असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे राज ठाकरे पुणे शहर अध्यक्षांची नाराजी दूर करतात आणि संभ्रम सोडवायचा प्रयत्न करतात का हे बघणं महत्वाचं असेल. अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, सकाळ डिजिटल, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.